नमस्कार, सात्विक रेसिपी अँड होममध्ये आपल्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत. आज आपण दिवाळीनिमित्त घरगुती उटणे बनवणार आहोत. दोन प्रकारचे हे उटणे लहान बाळाला व घरातील सर्वच लोक दिवाळीस नाही तर नेहमी वापरू शकतात. तर असे हे सुगंधी आयुर्वेदिक उटणे कसे बनवायचे ते आज आपण पाहूया. इथे आपण ज्येष्ठ मध पावडर घेतलेली आहे, बेसन पीठ, चंदन पावडर, मसूर डाळीचे पीठ, आंबी हळद आणि कडुलिंबाची पावडर. ही तुम्हाला मेडिकलमध्ये सहज मिळेल. मी ती मेडिकलमधूनच घेतलेली आहे. तर आता हे सर्व सुके जिन्नस आपल्याला एकत्र करून ठेवायचे आहे. यामध्ये ज्येष्ठमध पावडर वापरल्यामुळे आपल्या चेहऱ्यावरील पिगमेंटेशन, डार्क सर्कल्स कमी होण्यास मदत होते. बेसन पिठामुळे आपली त्वचा जर काळवंडली असेल तर ती उजळण्यास मदत होते. मसूर डाळ ही आपण मिक्सरला बारीक वाटून ती दोन वेळा चाळणीने चाळून घेतलेली आहे. जर त्याच्यामध्ये डाळीचे कण राहिले तर ती आपल्या त्वचेला हानी करतात, म्हणून आपल्याला ते बारीक वाटून घ्यायचे आहे. आता ह्या पद्धतीने हे मिक्स करून ठेवलेले उटणे आपण एक चमचा भर आपल्या त्वचेला नवीन नवरी किंवा लहान मुलं यांना वापरू शकता. बेसन पिठामुळे आणि मसूर डाळीमुळे आपल्या चेहऱ्यावरील लव कमी होण्यास मदत होते. त्याच पद्धतीने आता इथे आपण दुसरे उटणे बघणार आहोत. हे उटणे बनवण्यासाठी आपण गुलाबाच्या पाकळ्या, मुलतानी माती, बेसन पावडर आणि मसूर डाळ वापरलेले आहे. ही मोठ्या प्रमाणात दिवाळीसाठी आपण बनवणार आहोत. ही यामध्ये आपण दही किंवा गुलाबजल सुद्धा वापरू शकतो. उन्हात सुकवलेल्या ह्या घरगुती गुलाब पाकळ्या आहेत. या पद्धतीने याचले पण चेहऱ्याला लावल्यामुळे चेहरा आपला उजळतो. तर अशा पद्धतीने दिवाळीचे दोन प्रकारचे उटण्याची रेसिपी कशी वाटली.